पण तरी तुम्ही मतदान करायला जाणार? नाल्याचा वास येते, किडे चालते नाल्यामधून, पण नाल्या काढायला येत ना आमच्या. काय बघून करणार, आम्ही देणारच नाही वाट कोणाला. सुधीर भाऊन दारूबंदी केली, कोट केलं, दारूबंदी जास्त, सर्वात जास्त दारू विक्री झाली. निवडणुकीच्या मतदानाला पहिल्या टप्प्याच्या अवघे काही दिवस उरले असताना आम्ही झिरो आवर तुम्हाला ग्राउंड झिरो वरून आणत आहोत. आणि आजचा ग्राउंड झिरो आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. आता चंद्रपूर अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे राजकीयदृष्ट्या. त्याचं कारणच मुळात हे की काँग्रेसचा 2019 मध्ये एकमेव उमेदवार निवडून आला होता आणि त्याचं नाव होतं बाळू धानोरकर आणि तो या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून. खरं तर बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या आता उमेदवार आहेत, त्याही विद्यमान आमदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा खासदारकीसाठी एक विद्यमान आमदारच उभे आहेत, मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. आणि त्यामुळेच इथलं राजकीय तापमान वाढलेलं आहे. नुसतं राजकीय तापमानच नाही तर सूर्य डोक्यावर आहे, विदर्भाचं तापमान खूप आहे. आणि ऐन दुपारच्या 12 वाजता आम्ही तुम्हाला ग्राउंड झिरोवर नक्की काय सुरू आहे हे दाखवायला इथे आलेलो आहोत. आणि त्यामुळे काय आहे मूड चंद्रपूरच्या मतदाराचा तो आपण बघणार आहोत. कुठले आहेत हे आंबे? आंबे कुठले? मूल. अच्छा, गोड गोड असतात का? हो. काय म्हणतात निवडणूक? चांगला आहे ना. कशी सुरू आहे? बढिया. आले का तुमच्या घरी? नाही. कोणीच नाही आलं मत मागायला? आमच्या मत एक थोडा आहे, 1000 मत आहे. 1000? 1000 काय मत? 1000 मत कोणाचे? आमचे. अच्छा, मग काय कोणाला द्यायचं सांगून राहिले? मनात पडत गेलं द्यायचं, आपलं मनात मालक कोण आहे? जे चांगला दिलं द्यायचं. कोण चांगलं तुमच्यासाठी, कोण चांगलं करताय? आमच्या आजपर्यंत कोणीच चांगलं नाही केलं. तुमच्या तुमच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहे त्या महत्वाचे मुद्दे कोणी घेत आहे का? कोणीच घेत आहे ना, कोणीच नाही घेत आहे. लक्ष देत ना आमच्यावर, कोणीच तर लक्ष देत ना आमच्यावर. पण तरी तुम्ही मतदान करायला जाणार? जाते. नाल्याचा वास येते, किडे चालते नाल्यामध्ये, पण नाल्या काढायला येत ना आमच्या. आता निराधार आम्हाला माथाऱ्या माणसाला कोण जगवण? आता पोर बार कोणीच नाही आहे, कोण जगवण नाही. आमच्याकडे काय 2-3 हजार मत आहे. 40 मत आहे आमच्या घरी. तरी जातो आम्ही धाकाच्या माऱ्याने. मग म्हणते कोणाच्या धाकाने जाता? म्हणजे आम्ही बा शर्गिंतीत नाव कट्टे असं म्हणते, नाव कट्टे म्हणते लोकाला. आपण गेलो, आपण म्हणाले नंबरले का आमच्या नाल्या पा हे पा, कोणी लक्ष देतच नाही. हो म्हणते येतच ना. ते तुम्हाला जे कोणी म्हणतात कोणाला द्या त्यांना देत. कोण म्हणत तुम्हाला कोणाला द्या? आपलेच लोक, आमचेच लोक म्हणतात याच्यावर दे बाई, त्याच्यावर देतो आम्ही. मग आता आम्ही आता गरीब लोक का करावं? आता आम्ही आता दवारी आम्हाला ताकद आहे, खाऊ आम्ही. पण मग तुमच्या आवडीचा कोणी उमेदवार किंवा कुठला आवडीचा पक्ष आहे का? आमचा आवडीचा होता पहिले कमल, आता कमल हटून लावला आम्ही. कानच नाही येत कमल, तर का कमल द्यावा? आन्सरात भैया होता आमचा आवडीचा कमळ. हो कमळ. पण मग आता कमळचे सुधीर भाऊ आहेत ना? हा, आम्ही कमळलेच देतो. कमळ कोणाचा बी राहो, कमळलेच देतो आम्ही. आरवळची कमळच देतो. काय जग भालण्या करत तर का करा? कमल आवा कमलले आमच्यावर लक्ष असतं ना दे. का कोणी कुठलाच पक्ष लक्ष नाही देत? नाही देतच नाही. घर मांग घर उडून गेलं तर 1 रुपया नाही दिला. आणायचा पुरा आणायचा पाणी गेलं उपाशिरायला. मी पाणी एवढी घरात पाणी घेतलं तर कोणी पण म्हणजे पैसे दिले तर मतदान करणार? पण पैसे नाही दिले तर नाही करणार? नाही करतो म्हणा, करतो द्यास लागते आम्हाला. तिने विचार केला
त्याची माणूसची पाहिजे, पैशाले काही मत होणार का करते पैशाले? पैसे तर एकच दिवस देते, पण 5 वर्ष तर आमच्याकडून लुटून घेते. आता मी सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय केला आहे, तर चालू मला अतिक्रमणवाले इतर पक्षावाले मला परेशान करते. आमच्यासारखे फुटफाटवाल्याला बेरोजगार नाही भेटत. आम्ही स्वतःच्या हक्कासाठी आम्ही आमच्या मेहनतच्या कामानं कष्ट करतो, पण येतं आम्हाला कोणी चांगल्यानं काही करू नाही देत. पण आता आम्हाला समजला कोणीच कोणाचं नाही, फक्त आम्हीच आमचे आहोत. आम्ही कोणाला इतर कोणाला काय करणार, देणार का मत यावर? आता यावर फक्त एकच लक्ष आमचा ताईगळवर भरोसा करायचा, एकच वेळ प्रतिभा ताईगळ लक्ष द्यायचं आहे, पुरा फोकस ताईगळ पंजाला देणार. हा बस आता आम्ही भी पंजाला देणार आहोत, आम्ही काही सोडणार ना. काऊन का आपला कमळ आहे ना, बसू देत नाही आम्हाला, बसू ना देत आम्हाला. अच्छे दिवस कोठे आहे? सुधीर भाऊन दारूबंदी केली, कोठे गेलं? दारूबंदी मध्ये जास्त सर्वात जास्त दारू विक्री झाली. कोणाला कार्ड मागवलं तर काय म्हणते? आमचे नंबर लोक आमच्या भरशा लेकर फायदा केले का? असे म्हणते आमचे नंबर लोक घरात जवळचे नंबर लोक फिरत फिरत आहात का मोर्चा मध्ये? त्याची आता आम्ही बाया काम मजुरी आल्या, आम्ही फुकटात जाणार का? नाही जाणार. पैसे देते मग आम्हाला रोजी द्या, आम्ही या तुझ्या सोबत. मग किती रोजी मिळते? किती रोजी मिळते? 200-300. आम्ही जात बी नाही, आम्ही नाही जात. काय काय मोठे मोठे जे आहे ना मुख्य ते खाते, गरीबाले का देते? काच ना दे. किती पैसे मिळतात सभांना रॅलीला जायला? 200 रुपये. आणि मतदान करायला किती पैसे? तुम्ही जेवढ्या दिसल तेवढ्या. 1000 देते, 2000 देते, कोणी 500 देते, नाही का? काय सांगाल, निवडणुकीचा माहोल आहे, जोर कोणाचा? हे मॅडमचा जोर आहे, मॅडमचा जोर आहे. अरे आम्ही सगळे होऊन पंजालाच आम्ही वोट देणार आहोत, काऊन का आम्ही सगळे पैकी परेशान आहोत. आम्हाला म्हणजे कोणत्याही पार्टीकडून आम्हाला सहायता भेटत नाही. आता आमची इच्छा आहे का पार्टी चेंज झाली पाहिजे म्हणून. पंजाकडनं सहायता भेटते का? भेटणार अशी उम्मीद आहे आम्हाला. तुमचं हेच मत आहे का? माझं हेच मत आहे, पण सुधीर भाऊ आणि मॅडम मध्ये टप फाईट होणार आहे. तसं काय त्यांच्यामध्ये कोणी आलं तर निवडून एकच आहे, पण दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे. तुम्ही काय सांगाल, काय निवडणुकीमध्ये कसा मूड आहे? मूड तर आमचा जसा पहिले होता आता तसाच आहे. त्या दोघांमध्ये आहे, काँग्रेस आणि बीजेपीमध्ये फाईट आहे. पण मग पारडं कोणाचं जास्त भारी? आता अगदी काही तास राहील. पारडं आपण कोणाला सांगू शकत नाही, सांगू नाही शकत मॅडम. पारडं दोन्ही टॉपर असल्यामुळे पारडं कोणाच्या भारी होणार त्यावेळेस निवडणूक झाल्यानंतरच पता लागेल. पण तुमच्यासाठी वैयक्तिक काय मुद्दे महत्वाचे आहेत? मुद्दे म्हटलं तर आता आपला चंद्रपूर शहरात जिल्ह्यामध्ये काही फॅक्टरी आल्या पाहिजे, औद्योगिक अनेक औद्योगिक धंदे आले पाहिजे, आणि शिक्षणामध्ये अनेक कामामध्ये म्हणजे मिळालं पाहिजे बा, ह्याच्यातून आपण करू ज्याला आम्हाला जा आपल्याला मत. या दोघांपैकी कोण ते तुम्हाला देऊ शकतं? कुठला पक्ष देऊ शकतो? कुठलं राष्ट्रीय नेतृत्व तुम्हाला ते देऊ शकतं? ते पहिल्यापासून भाजप चालू आहे, भाजपच आहे, पण आता प्रतिभा धानोरकरही लढून राहिली आहे. सांगू शकत नाही कोण इथे. आणि माझं नाव साबीर शेख आहे. मी एकच बोलणं चाहतो, बेरोजगारी इतकी वाढली आहे की त्यावर काही बोलणं कोणाचं लक्षच नाही आहे. बेरोजगारीकडे लक्ष तर द्या, काहीतरी काही कामं नाही आहे. आज ग्रॅज्युएट मुलगा आज सर्व्हिसिंगच्या गाड्यात होताय, भजे चालताय, आलुपोहाच्या गाड्या लावताय, त्यांना इतका कळत नाही का? म्हणजे सरकार बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बिलकुल निश्चित सरकार बदलली पाहिजे, नवीन सरकार येऊन रोजगारसाठी काहीतरी केलं पाहिजे, याच बोलणं आहे आमचं. मॅडम माझ्यानुसार मी होटल पॅलेसमध्ये काम करतो, बेरोजगार माणूस आहे, मी BCC आहे. पण माझ्यानुसार जर विचार केला, मी साधारण माणूस आहो, तरी पण मी सांगू शकतो सुधीर मुनगंटीवारला मी वोट तर नाही देऊ शकत मॅडम. डायरेक्ट स्पष्ट बोलून देतो मी. का बरं? त्यांचे जेवढे काही कार्य आहेत ते
तसे आम्ही बोललो, आता आम्ही बसतो कुठेही, पण कोणी प्रतिसाद नाही दिला. त्यांच्या विरोधामध्येच बोलून राहिले सर्वजण, पण माझा 100% चेहरा लाईव्ह होता, तरी पण मी 100% सांगतो त्यांना वोट मी नाही देऊ शकत. सुधीर भाऊ हे विकासाच्या बाबतीत खरोखरच विकास केला त्यांनी. चंद्रपूरच्या बाबतीत जर त्यांनी बघितलं तर मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट इथं आणले, समजा काही आणण्याच्या तयारीत आहेत, परंतु आता जे बोटनिकल गार्डन झालं, वनविभागाची अकॅडमी झाली, राम भारतामध्ये 2 नंबरची अकॅडमी आहे वन अकॅडमी. आपण काय सांगाल, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, जोर कोणाचा? प्रतिभाताई दानोरकर. का प्रतिभाताई दानोरकरांच्या पाठीमागे मतदार उभा आहे? उभा आहे. काय कारण आहे? वो भी काम करते, अच्छे वर्क करते है वो, उनकी और उनका किसी से बैर नहीं है, विरोध नहीं है. और रही सुधीर भाऊ की बात, सुधीर भाऊ जो है दो चार जो बॉटनिकल गार्डन ये जो बनाए, बाकी आम वर्करों के लिए नहीं है ना, आम नागरिक के लिए नहीं है, वो अपने हिसाब से बनाए है, बाकी कुछ नहीं. आता खरं तर ही मंडळी बोलली ती स्थानिक मुद्द्यांना घेऊन, स्थानिक पातळीच्या नेतृत्वाला घेऊन, पण देशामध्ये अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे मोदी विरुद्ध इंडिया आघाडी, मोदी विरुद्ध राहुल गांधी, आणि मोदींकडे पहा आणि मतदान करा असंही सांगण्यात येतं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? राहुल गांधीलाच मतदान करणार. मॅम असं आहे की हे समाजात जे वाटप चालू आहे की हिंदू आहे मुसलमान आहे, आज आम्ही 10 हिंदू आहोत एक मुसलमान आहे, तर आमच्यासोबत चालत आहे, पण तुम्ही हे डायरेक्ट हिंदू मुसलमानचे मुद्दे काढलेले आहे, हे सगळ्यात मोदीजी यांचं हे गलत आहे. तुम्ही काय म्हणाल, मोदी की राहुल गांधी, मोदी की इंडिया? काँग्रेस, काँग्रेस आता सध्याच्या परिस्थितीत टॉपवर आहे. आता त्या प्रतिभाताई आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या असल्यामुळे आम्ही प्रतिभाताईच्याच मान्य करू. ठीक आहे, जे बोलले तेच बरोबर आहे. मोदी मोदी सगळेजण म्हणतात, मात्र तुम्ही काहीतरी वेगळं म्हणतात का बर? नाही, ऐसा कुछ नहीं है, जो हमारे लिए काम करेंगे वो हमारे है बस. मी काय म्हटलं का, आतापर्यंत बीजेपीचा कर्तृत्वात काय कर्तृत्व केले आहे सांगा ना, असं कुणाला माहित आहे का? चांगले चांगले कर्तृत्व, लायब्ररी बनवले, कॉलेज बनवले, सरकार दवाखान्यात लक्ष दिलं, अशा कोणा गोष्टीकडे लक्ष दिलं का? या मुलांचं शिक्षण कसं, हे लहान चांगले चांगले गव्हर्नमेंट शाळा बंद करून राहिले, हे कोणत्या दृष्टिकोनात? गरीबाचे मुलं कुठं शिकाव? शाळा शिक्षण हे सरकारी दवाखाना तुम्ही जाऊन पहा, आज कोणतरी जाऊन बघता का? बिचारे कुठून कुठून लोक येतात, सरकारी दवाखाना व्यवस्था आहे का? हे कोणाची जबाबदारी? जबाबदारी हे कोणाची? आपली का कुणाची? आपल्या हातात कर्तृत्व आहे ना. पण मग मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. मोदी कोण्या कोण्या कारणाने बेकार आहे? राहुल गांधी. मोदीने बहुत लोक राहुल गांधी काय, मोदीने कर्तृत्व केले काय, किती केले चांगले, मला हे तर दाखवून द्या. आता मॅम तुम्ही स्वतः इथे आलेले आहे, तुम्ही हे बघा टेम्परेचर किती आहे. आम्हाला 200 युनिट फ्री द्या. आमचे जोरगेवार जे निवडून आले त्यांना आश्वासन दिलं होतं की मी 200 युनिट फ्री करणार, काही केलं नाहीये. चंद्रपूर शहरातील हा नागपूर रोड आणि इथे ही दुकानांची रांग, इकडे दुकानदारांना नक्की काय वाटतंय निवडणुकीचं ते आपण जाणून घेऊया. काय म्हणतात तुमच्याकडे, अगदी 2 दिवस राहिलेत, प्रचार थांबणार आहे, जोर खूप आहे, कोणाचा जोर सुरू आहे? आता कदा आहे असं म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे आहे ते काम करणे आली व्यक्ती आहे, आणि हे आता एक कुणबी समाजाची आपली मॅडम आहे, आपले फडणवीस, आपले त्याच्या धानोरकर, प्रतिभा धानोरकर, त्याच्या दोघातही तसा जोर आहेच, पण आता आखरीपर्यंत काही सांगता येत नाही. कशा कुठल्या मुद्द्यांवर मतदान कर कसं आहे म्हणजे हे का यांनी जे आजपर्यंत जो सुधीर मुनगंटी यांनी जो प्रचार आपला काम केलं इथलं आपल्या चंद्रपूरचा काय अपलेट केला त्याच्या बरोबर त्यांना मिळू शकते. विकास तर होतच आहे, कोणी येणार तर विकास होईलच, पण मेन म्हणजे शेतकऱ्यांना नाही का जगायचं असेल तर त्यांच्या पाठीशी यांनी उभे राहायला पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे. आत्ताचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत असं काही. त्यामुळे बदल हवा असं तुम्हाला वाटतं? बदल हवा आहे. कोणी हो जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे, त्यांना एक त्याचा मालाचा भाव जो आहे एक त्यांना आज नाही का जो स्वतःचा खर्च निघत नाही, आणि त्यांना 6,000 रुपये आता प्रत्येकाच्या काय होता तो 6,000 काय होते, कमीत कमी नाही का तो मालाचा जो भाव आहे तो द्यावा, आपली इतकंच नाही का म्हणलं आहे असं वाटत आहे का मतदान करू नये लोकांनी? तुम्ही मनात ठरवलंय का कोणाला करायचं? मी मत देणार नाही, मतदान करणार, पण कोणाला मत देणार नाही. नोटाला देणार? नोटाला.
पुढच्या दुकानात जाऊया, बघूया तिथे काय आहे म्हणणं. लोक सांगायला फारशी धजत नाहीये, लोकांनी आपलं मन बनवलेलं आहे, पण कोणाला देणार हे फारसं कोणी सांगायला तयार नाही. निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे तुमच्या गावात, कोणाचा जोर आहे? जोर अजून सांगता येत नाही, पण काँग्रेसचा आहे. काँग्रेसला लोक का मतदान करणार इकडली असं तुम्हाला वाटतं? कारण की बीजेपीने काहीच केलं नाही. नाही काय समस्या भरपूर आहे, प्रदूषणाची समस्या आहे, रोड फोडून पूर्ण हे केले आहे, रोडला खड्डे आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही परिस्थिती काँग्रेस आल्यानं ते बदलवू शकते. बदलवणार नाही, बदलवणार पण चेंज मूड मध्ये आहे. चेंज मूड चेंज करायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.